गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलंय आणि या 14 पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचं शौर्य दाखवत अजमल कसाबला जिवंत पकडलेलं होतं, त्याबद्दल त्यांची पदोन्नती होणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलंय। आपल्या सर्वांना कल्पना आहे की 26/11 जो मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता त्यामध्ये शहीद तुकाराम उंबळे आणि याच्यासह 14 पोलीस अधिकारी त्यांच्याबरोबर होते, त्याच्यामध्ये शहीद तुकाराम उंबळे मृत्युमुखी पडलेत आणि या सर्वांनी अजमल कसाब याला जिवंत पकडले होतं। असं ऐतिहासिक शौर्य गाजवणाऱ्या या सर्व 14 अधिकाऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून एक टप्पा पदोन्नती त्यांच्या या ऐतिहासिक कार्याबद्दल देण्याचा निर्णय झालेला आहे।